आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपुरात रक्तदान करण्याचा विक्रम, जवळपास 700 जणांनी केलं रक्तदान. जयसिंगपुरातील 7व्या गल्लीतील गणेशोत्सव मंडळानं आज रक्तदान आयोजित केलं होतं. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. मंडळानं यापूर्वी 500 रक्तदात्यांनी रक्तदान केलं होतं. आज तो जुना विक्रम त्यांनी मोडून काढला. संजय उर्फ पांडुरंग सारस्वत, पवन बर्डिया, निर्मल पोरवाल, कुमार नाईक आदी प्रमुखांनी आज नेटकं नियोजन केलं होतं. जवळपास 700 जणांनी येथे रक्तदान केलं. हे शिबिर जयसिंगपूरच्या सिद्धेश्वर यात्री निवासस्थान येथे आयोजित केलं होतं. गुरुदत्त कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे यांच्यासह अन्य मान्यवरांनी येथे भेटी दिल्या. महानकारी न्यूज साठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे. आज दिनांक 1 एप्रिल रोजी क्रांती मंडळामार्फत जयसिंगपूर शहरामध्ये सिद्धेश्वर यात्री निवासात एक श्रेष्ठ रक्तदानाचं शिबिर आयोजित केलेलं आहे. या ठिकाणी आल्यानंतरच त्यांची सगळ्यांची भावना दिसत होती की प्रत्येक जण आपापल्या जबाबदारी ओळखून कशा पद्धतीने काम करत आहे. मागच्या वर्षी 535 रक्तदाते या ठिकाणी रक्तदान करून गेले होते आणि यावर्षी त्यांचं त्याहून मोठं उद्दिष्ट आहे. जवळजवळ 700 रक्तदाते या ठिकाणी येतील अशी अपेक्षा केलेली आहे आणि आतापर्यंत जवळपास 200 अधिक रक्तदाते येऊन रक्तदान करून गेलेले आहेत. एक अत्यंत उत्कृष्ट आणि समाजाशी संलग्न होणारं हे काम आहे, कारण गोरगरीब लोकांना कधीकधी रक्तपेढीमधलं त्यांना हवं असलेल्या रक्तगटाचे रक्त बॅग्स मिळत नाहीत आणि त्याच्यामुळे कधीकधी रुग्णाला त्याच्या जीवापासून दगावला जातो, त्याला मुकावं लागतं आणि बऱ्याचशा गोष्टीला सामोरं जावं लागतं. ही भावना लक्षात घेऊन क्रांती मंडळाने एक समाजोपयोगी उपक्रम हाती घेतलेला आहे. त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार करते. त्यांनी सगळ्यांनी यापुढेही समाजामध्ये